राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनाची दुप्पट तिप्पट दरात काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. त्यानुसार रेमडेसिवीरची काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या कळंबोलीतील काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचे दुप्पट तिप्पट दरात काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्यामुळे त्याची प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्याचाच फायदा घेऊन काही समाजकंटक रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी खारघरमधील लिटल वर्ल्ड मॉलसमोरील रस्त्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळताच सापळा रचून कळंबोली येथील 2 रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन आलेल्या हरपिंदर सिंग यास अटक केली असून त्याच्याजवळून जवळपास 5,18,000 ऐवज जप्त केला आहे. हरपिंदर सिंगला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग याच्या समवेत अजून कोण कोण या रेमडेसिवीरचा काळाबाजार करण्यास सहभागी आहेत तसेच रेमडेसिवीर कोठून आले याबाबत गुन्हे शाखा कसून तपास करत आहेत. महाआघाडीतल्या बड्या नेत्यांसोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर आहेत, त्यामुळे बारामतीप्रमाणे पनवेल परिसरातील या प्रकाराने चर्चेला उधाण आले आहे. नवी मुंबई क्राईम ब्रांचने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. यामध्ये खारघर लिटिल वर्ल्ड मॉलच्या समोरच्या रस्त्यावरती काही इसम रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. सापळा रचून हरपिंदर सिंग कपूर यास ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन्स जे की बाजारामध्ये तो 20 ते 25 हजार रुपये किमतीने विकत होता अशी 2 इंजेक्शन त्याच्याकडनं पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये मध्यवर्ती शाखा क्राईम ब्रांच नवी मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर कोंडटकर त्यांच्यासोबत विजय चव्हाण व त्यांची सारी टीम यांनी चांगला रीतीने हा कॅच केलेला आहे. त्याला पोलिसांनी अधिक विचारपूस केली. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी त्याला बारकाईने विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती इंजेक्शन एका वाशी येथील कोविड केअर सेंटर इथून आणलेली होती आणि तेथील एक डॉक्टर त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. तो जो डॉक्टर आहे त्याचं सर्वकांत सिंग नाव आहे आणि तो सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे.